आता मायनस डिग्री में टेम्परेचर है, पण इकडे ऊन है या साइडच्या या पहाडावर, आणि या साइडला पूर्ण बर्फ है। गुड मॉर्निंग एवरी वन, आई होप की तुम्ही सर्व ठीक असाल। आम्ही तर ठीक नाही आहे बिकॉज इथे खूप हालत बेकार आहे, थंडीनी पूर्ण जाम झाले हातपाय। बट आत्ता आम्ही 6:30 वाजले आणि आधी आम्ही चाललो आहे हेलिपॅड बघायसाठी। ऑनलाईन बुकिंग्स फुल आहे। आता आम्ही बघतोय की तिथे जाऊन जर आम्हाला काही भेटेल, बिकॉज घोड्यावर जाणं इतकं रिस्की आहे की ते स्लिप होत आहे घोडे। लिटरली येतानाच घोडे 2-3 स्लिप झाले, तर जाताना तर अजून स्लिप होईल आणि दुपारी पाऊस पण दाखवला। किती पैसे म्हणून आता आम्ही ट्राय करतोय हेलिपॅड्स नि जायला। बोलायला खूप त्रास होतोय मला आणि आत्ता आम्हाला मोटिवेशन का बरं आलं बाहेर निघायचं की इथून आम्हाला मंदिर दिसतंय। तर आम्ही आता तिथे पहिले हेलिपॅड बघू आणि मग मंदिराच्या लाईनमध्ये लागू आणि मग सर्वांना आम्ही बोलू। आणि इथला जो व्ह्यू आहे, मॉर्निंग व्ह्यू, इतका जबरदस्त व्ह्यू आहे इथला। हो माय गॉड, आम्ही जसं रूममधून बाहेर निघालो ना, हा व्ह्यू दिसला आणि मग आम्ही डिसाईड केलं की जाऊ द्या थंडी वगैरे, आज आमच्याकडे एकच दिवस आहे तर आपण जाऊ बाहेर। मी तुम्हाला व्ह्यू दाखवते, आहे आमचा मॉर्निंग व्ह्यू। वाव, इकडे पूर्ण असा स्नोफॉल झालेला आहे। हेलिपॅड इथं उतरते, दोन हेलिपॅड आहे या साईडला आणि हे बघा समोर मंदिर आहे। हे मंदिर वातावरण बघा वरती। सो हेलिपॅडची पूर्ण इन्क्वायरी केली आम्ही, पण नेक्स्ट डे पूर्ण बुक आहे। आणि आम्ही त्यांना विचारलं की आमची इमर्जन्सी आहे, बट कोणीच येस बोललं नाही आहे। सो आता कळत नाही ह्या जे लोक आजारी पडले त्यांना कसं खाली घेऊन जायचं। एनिवेज आम्ही आता दर्शन घेतो आणि बघू आता काय प्लॅन होतोय। शिवानीने आणि सौरभने खूप प्रयत्न केले पण नाहीच झालं। खूप ट्राय केलं पण तिथे कोणी रिस्पॉन्स द्यायला रेडी नाही आहे आणि तिथे कोणी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पण रेडी नाही आहे। ती कोणी मेडिकल इमर्जन्सी असेल तर काय करायचंय समोर जाऊन, तिथे काहीच असं नाही आहे। म्हणून आता आम्ही लवकरात लवकर इथून पालखी घोडा जे पण भेटेल आम्हाला लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करू। तर आधी आम्ही चाललो पहिले दर्शन। दर्शनाची पण लाईन बघा, मंदिर तिकडे आहे एकदम दूर, दर्शनाची लाईन आहे। सो आम्ही बघू आता काय ॲडजस्टमेंट होतं। ही पूर्ण दर्शनाची लाईन आहे बघा कुठपर्यंत आहे। जायचं की नाही पुढे? थोडं राहिलंय थोडं राहिलंय थोडं राहिलंय, एक हत्ती गेलं शेपूट राहिलंय फक्त। चल भाई चल, चलो 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 चलो। नमः शिवाय। फिल्टर कॉफी दे। आता इथे आम्हाला जे फ्रेंड्स भेटले आहे ते लोक पण केदारनाथला आले होते। फायनली आमचा भाऊ भेटला आहे लहान नाशिकचा, सगळे व्हिडिओ बघतात। मंदिराजवळ जातोय ना तसं तर एनर्जी वाढते यार। व्हॉट अ एक्सपिरियन्स। सॉरी, समोरच मंदिर आहे। जय श्री केदार बाबा। बमाम बोले कमान, थोडं राहिले थोडं राहील कमान। Oh,
मित्रांनो, ज्याची आम्ही खूप दिवसापासून आतुरतेने वाट बघत होतो ते आमचं स्वप्न आज पूर्ण झालंय. आणि मागे बघा तुम्ही, केदारनाथ बाबाचं मंदिर आहे आणि आम्ही पोहोचलोय. आमची फिलिंग्स आम्ही व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत आणि शब्दामध्ये पण बोलू शकत नाही. चला, आम्ही तर आता दर्शन घेतलेलं आहे आणि तर मागच्या साईडला जातोय. तर कुठं जायचं? हा, तिकडनं जागा आहे. तर आता आपला मंदिराचा साईड व्ह्यू आहे आणि त्यानंतर आता आपण जातोय मागे, जे आपण पिक्चरमध्ये बघितलं होतं. तर मी आता मंदिराच्या मागच्या साईडला आलो आहे. हेच ते विश्व आहे, हेच ते भीमशिला पत्थर आहे ज्याने ह्या मंदिराला वाचवलं होतं. आणि जेव्हा या उड्या वरतून फ्लोने पाणी आलं होतं तर याला पाणी अडून तर हे दोन्ही साईडला डिवाइड झालं होतं, यामुळे हे मंदिर वाचलं होतं. अशी याची हिस्ट्री आहे. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये ते दिसत असेल की खूप छोटं आहे, पण ते इतका मोठा आहे ना तो भीमशिला, का आपण इमॅजिन नाही करू शकत. आणि बरोबर मंदिराच्या एक्झॅक्ट सेंटरला आहे. तुम्हाला दोन्ही साईडने दाखवतो. आणि बरोबर बघा, इकडनं असं पाणी लागून एक साईडला गेलं असेल आणि त्या साईडचं. सो माहीत नाही, ती देवाचीच कृपा आहे, भोलेनाथ बाबाची, की जेणेकरून जे पुराचं पाणी होतं, जे महापूर आला होता, ते बरोबर पाणी दोन याच्यामध्ये डिवाईड झालं आणि खालच्या साईडला गेलं. हो नो, हे पाणी पूर्ण असं वरनं आलं होतं. हां, कसा होता अनुभव? नमस्कार. हे आपल्याला ट्रेनमध्ये भेटले होते, ते आता म्हणजे आमचं नशीबच आहे, आम्ही आता वरती पण भेटलोय. आजच काल मुक्काम होता का? लय त्रास झाला. आमचं सेम झालं, दर्शन वगैरे एकदम मस्त झालंय. आणि हे बघा, ऊन गेलंय, आता थंडी वाजायला लागली आहे. आता आम्ही तिघं लवकर पुढे आलो, आम्ही थोडं इथं बसून मेडिटेशन करणार आहे. बाकीचे लोक येत आहे, त्यांना पण आता उत्सुक झाली कारण आम्ही फोटो पाठवले त्यांना, तर ते पण लवकर येतील आणि ते पण दर्शन घेतील. आणि मेडिटेशनला बसू, बाकीचे पण लोक येत आहे. अँड दस, आणि आता बघा ऊन पण होतं, ते ऊन पण गायब झालंय त्या साईडला, ऊन आहे पहाडावर, इथं नाही आहे. सो कसं वाटलं मग दर्शन घेऊन? हा, शिवानी एकदम शॉक झाली आहे मंदिर बघून दर्शन घेतलं, तिला काही समजत नाहीये काय करावं एक्झॅक्टली. का बरं अशी शांत बसली एकदम? भारी वाटते, ऊन होत मस्त वाटत होत, थंडी नाही, बट आता थंडी वाटायला लागली आहे आणि एकदम प्रसन्न. काहीच करायचं नाही आता, बस थोडा वेळ इथे बसायचंय, शांत मन करायचंय. आता फिरून वगैरे झालं, गरम गरम नाश्ता करतोय कारण की खूप भूक लागली आहे मला. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच बोलते, खूप भूक लागली आहे, बिकॉज इकडे खायचे खूप जास्त आमचे वांदे आहे. आम्ही कालपासून काहीच खात नाही आहे जास्त, प्रॉपर पाणी पित नाही आहे, हायड्रेशन नाही आहे बॉडीमध्ये. काय बोलतो? हायड्रेशन. हा, जे होईल ते आम्ही डिसाईड केलं होतं की ऑइली खायचं नाही, हे नाही खायचं, पण इकडे खायचे खूप जास्त प्रॉब्लेम्स आहे, म्हणून जे भेटतंय ते खा आणि पाणी प्यायचे. आम्ही रात्रीपासून पाणी नाही पिलंय. हायड्रेशन झालंय बॉडी. स्वप्न आहे काय? परत परत टप टप टायचं काही समजती नव्हतं. साडेबारा किती वाजले रे? दीड. अरे यार, कधी जाईल म्हटलं ते? साडेबाराचा सुटी नाव उठला, तब्येत खराब वाटत होती. धीरे धीरे त्यांचे 10 द्यायचे. चला तर आता आम्ही निघालो आहे फायनली केदारनाथ वरून. पाऊस लागलाय, हालत खूप टाईट आहे. आणि आता आम्ही सर्वांनी घोडे केले आहे, चार बास्केट्स केले, बिकॉज छोटे मुलं होते, मम्मी वगैरे ते घोड्यावर नाही जाणार होते, तर आम्ही 4-5 बास्केट्स केले आणि बाकी आता सर्व आम्ही चाललो आहे घोड्यावर. मला एक लास्ट दहीतून लुक देते, इतका फॉग झालाय, पाऊस येतोय, जस्ट मागे बघा. इतक्यात कसं चेंज होऊ शकते? काहीच दिसत नाही. हे सर्व इथे खाय, हे बादल नाही आहे, हा पूर्ण जो आहे तो पूर्ण फॉग आहे. इथून तुम्हाला काहीच दिसत नाही, असं वाटतंय की हे बादल आहे, बट नाही, हे बादल आहे ऍक्च्युली. आणि हे जे आहे ना, हा पूर्ण फॉग आहे इथे. काहीच, इथून हेलिकॉप्टर जरी गेला ना तरी पण इथे तुम्हाला काहीच दिसणार नाही, असं हे वातावरण झालंय. मी व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखवतोय ना, हे काहीच जस्टिस करत नाही आहे. तुम्हाला 1% पण इथे कळत नसेल की इथला वेदर कसा आहे.
इथे आम्हालाच फील होतो आहे की इथलं वेदर कसं आहे. लिटरली हे पूर्ण व्हाईट झालंय फॉगनी. तर चला आता डायरेक्ट खालीच भेटू. तर घोड्यावर आम्ही कॅमेरा काढू नाही शकत बिकॉज आता आम्हाला खाली जायचं आहे. जो खाली जायचा जो रस्ता आहे ना घोडा बिलकुल थांबत नाही. सो कॅमेरा आम्ही एक सेकंड पण हातातून काढू शकत नाही. सो आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट खाली जाऊन भेटू. चलो आम्ही अर्ध्यात खाली उतरल्यानंतर जी उजव्या साईडला तुम्हाला घोड्यांची लाईन दिसतीये हा घोड्यांचा पूर्णपणे जाम लागला होता कारण गर्दीच खूप झाली होती. हाय शिव. हां मम्मी कुठे? मागे. मी लास्ट क्लिप बघितली त्यानंतर आम्ही काहीच ब्लॉग केला नाही बिकॉज खाली पोहोचतपर्यंत वातावरण खूप बिघडलेलं होतं आणि मेन म्हणजे तिथे आम्हाला झाला ट्रॅफिक जॅममध्ये आम्ही 3 तास अडकलो. येस बिकॉज इतकी गर्दी होती तिथे की जाणारे पण लोक होते येणारे पण लोक होते आणि घोड्यांची खूप जास्त गर्दी झाली होती. खाली पोहोचलो वातावरण खूप बिघडलं होतं आणि आमच्या एक ही अशी गोष्ट लक्षात आली की जे लोकांना आम्ही मम्मी जसं आमचे बाकीचे फॅमिली मेंबर्स होते ज्यांना आम्ही बास्केट्स करून दिल्या होत्या जे पिट्टू केले होते ते लोक आमच्या 2 तास आधी निघाले होते पुढे. बट आम्ही खाली जाऊन जेव्हा बघितलं तर ते लोक अजून पोहोचले नाही होते. तर त्यांच्या शोधाशोधमध्ये आम्ही व्लॉगिंग केली नाही. मग त्याच्यानंतर असं पण झालं की जे अर्धे लोक होते जसं माझे लहान मुलं जे होते ते आधी पोहोचले आणि जे माझी मम्मी आणि मावशी दोघीच ज्यांची तब्येत खराब होती त्या दोघीच ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या आणि आम्हाला काहीच आयडिया होत नव्हता त्यांचा. आम्हाला वेट करून करून 1 तास झाला 2 तास झाला 3 तास झाला तरी त्या दोघींचा काहीच पत्ता नाही. आम्ही इतकं जास्त घाबरलो की म्हणजे काही पण होऊ शकतं. ऑफकोर्स मेडिकल इमर्जन्सी होऊ शकतं किंवा त्यांची तब्येत खराब झाली. आमच्या डोक्यात इतके काही विचार येत होते की सर्व पोहोचले आम्ही पोहोचलो बाकीचे ज्यांनी पिट्टू केले होते 2-3 लोकांनी ते लोक पण पोहोचले फक्त त्या दोघीच अडकल्या होत्या मागे आणि वेट करून करून आम्हाला 3 तास झाले होते बट तरीही त्यांचा काहीच पत्ता लागत नव्हता. आम्ही खूप लोकांना विचारपूस केली. आम्ही इवन पोलीसवाल्यांकडे पण गेलो की काही वरती मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा हॉस्पिटल्स असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि काही जर लीड मिळत असेल तर आम्हाला सांगा. बट तिथे कोणीच हेल्प करायला रेडी नव्हतं. पोलीसवाल्यांचं तिथे काहीच वॉकी टॉकी होते बट त्यांच्या ते वॉकी टॉकी वर्क करत नव्हते. त्यांच्याकडे काही असं काही फॅसिलिटी नव्हती की आपण तिथे कोणाला कॉल करू किंवा कोणाकडून काही इन्फॉर्मेशन घेऊ असं काहीच नव्हतं. आम्हाला वेट करण्याच्या अलावा अजून काहीच ऑप्शन उरलेला नव्हता. तिथे मॅनेजमेंट थोडंसं आम्हाला पुअर वाटलं बिकट्यानंतर असं की तुम्ही जर जात असाल केदारनाथला तर आधी पहिले राहायची सोय करा. बिकॉज ऑफकोर्स आपण केदारनाथ फॅमिलीसोबत जेव्हा जातो तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटीज जास्त असतं. आपल्याला फॅसिलिटीज चांगल्यातल्या चांगले फॅसिलिटीज पाहिजे फॅमिलीसोबत गेलो तर. सो म्हणून आधीच प्लॅन करा की तुम्हाला कुठे राहायचं आहे. वरती केदारनाथला GMVM गव्हर्नमेंटचे जे आहे ऑनलाईन बुकिंग्स होतात तर ट्राय करा की ऑनलाईनच तुम्ही बुक करा GMVM. बिकॉज तिथे आम्ही असे पण कंडिशन्स बघितले जे प्रायव्हेट जे हॉटेल्स असतात ते तुमच्याकडून मंच आहे जेवढे पाहिजे तेवढे ते लोक पैसे मागून घेतात. सो असं करू नका. जायच्या आधीच तुम्ही पहिले राहायचं बघा आणि मगच तुम्ही बाकीचं जे आहे प्रोसीड करा. आणि हा जो एक्सपिरियन्स मी जे तुमच्यासोबत शेअर करत आहे हा टोटली आमचा एक्सपिरियन्स आहे आमच्या फॅमिलीला आलेला एक्सपिरियन्स आहे. तर असं गरजेचं नाही आहे की जो एक्सपिरियन्स आम्ही केला ते तुम्हाला पण येईल. तुमची पण होऊ शकतं की तुमची यात्रा खूप छान जाईल. बट येस थोडंसं तुम्हाला काळजी तर घ्यावंच लागेल तिथे गेल्यावर बिकॉज आपण फॅमिलीसोबत जातो तर थोडेसे अरेंजमेंट बुकिंग्स हॉटेल बुकिंग्स हे तुम्हाला आधीच प्रीप्लॅन करावंच लागेल. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट जेव्हा आम्ही त्या मंदिरात गेलो ओ माय गॉड म्हणजे मी आत्ता पण ते इमॅजिन करू शकते की जेव्हा आम्ही त्या मंदिराला बघितलं स्वर्गात गेल्यासारखं तुम्हाला फील होईल. बट ते म्हणतात ना की स्वर्गात जाण्यासाठी पण तुम्हाला खूप कष्ट आणि खूप अडथळे पार करून जावं लागतं तर सेम ती केदारनाथचा जो आहे तो ट्रेक आहे. जेव्हा तुम्ही ट्रेक करता तर तो इझी नाही आहे.
जेवढा पण आम्ही थोडाफार त्रास करून जे वरती गेलो ती रात्र काढली, ती रात्र निघणं पण आमच्यासाठी मुश्किल होती बिकॉज सर्वांच्या तब्येती खराब झाल्या होत्या. बट सकाळी उठल्या जो आम्ही व्ह्यू बघितला आणि जेव्हा ते आम्हाला मंदिर दिसलं, आमचं म्हणजे ती यात्रा जी आहे ती आमची सफल झाली. पूर्ण जे थोडाफार जे आमचा त्रास होता तो पूर्ण वर्थ झाला. आणि जसं आम्ही त्या गाभाऱ्यात गेलो तर आम्ही सर्व जे पण आमचे त्रास होते, जे पण तब्येती, जे पण आजार होते सर्व आम्ही विसरून इतकं हॅपी झालो. म्हणजे इतकी हॅपी फिलिंग मी आत्ता पण ते इमॅजिन करू शकते, ते मंदिर आणि ती फिलिंग आणि ती एनर्जी जी होती तिथे. सो चला तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.